नमस्कार, आज आपण बाळाला झालरीचे टोपले शिवणार आहोत। तर त्यासाठी मी एक कापड घेतलेलं आहे, झालर पण त्याच्यातूनच तयार करायचे आहे। त्याच्यामुळे ते लांबीला जरा मोठं घेतलेलं आहे। तर त्याची रुंदी घेतलेली आहे मी 6.5 इंच, आणि झालर याच्यातून तयार करायचे आहे त्याच्यामुळे त्याची उंची घेतलेली आहे मी 10 इंच। तर हे टोपलं आहे ते आपण 2 ते 3 महिन्याच्या बाळासाठी वापरू शकतो। तर असे मी 2 कापड घेतलेले आहेत, एक अस्तरचा कापड घेतलेला आहे आतून लावायला, आणि एक नक्षीचा जो कापड असतो तो लावायला बाहेरून घेतलेला आहे। तर ते आपण एकमेकांवर अंथरून घ्यायचे आहेत, आणि त्याची जी वरची बाजू आहे म्हणजे ज्या 3 बाजू आहेत त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तिन्ही बाजूला एक बाजू आपण ओपन ठेवणार आहे। तर मी इथं शिलाई मारून घेतलेली आहे, आणि ही शिलाई बघा मी 3 बाजूला मारलेली आहे। आणि त्याला आपण आता छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आपल्याला उलटं व्हायला येईल। आणि ही जी शिलाई आहे ती रुंदीच्या बाजूला दोन्ही बाजूनी मारायची, आणि जी डोक्याच्या वरील बाजू आहे ती एक बाजू सोडून शिलाई मारून घ्यायची। आता इथे मी छोटे छोटे कट लावून घेतलेले आहे। आता आपण टोपी उलटवून घ्यायची आहे, जी बाहेरून शिलाई मारलेली बाजू आहे ती आतमध्ये फोल्ड करायची आहे, जेणेकरून आपली शिलाईची बाजू दिसणार नाही। त्याचे कोपरे नीट बाहेर काढून घ्यायचे आणि टोपी उलटवून घ्यायची। टोपी उलटवून झाल्यानंतर त्याला चांगलं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला पुढे अडचण नाही येणार शिलाई करायला। आता आपण जी आपली सरळ बाजू आहे त्या बाजूला ठेवून त्याला एक फोल्ड घालायचा आहे, आणि वरची जी डोक्याकडची बाजू आहे त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर ती शिलाई मारण्याच्या अगोदर आपल्याला तिथे गोंडे लावायचे आहेत वरच्या बाजूला। तर मी असे 3 कापड घेतलेले आहेत, तर ते आपण चौकोनी कापड घेतलेलं आहे त्याची चौकोनीच घडी घालून घ्यायची आहे, आणि त्याचा मध्य काढायचा आहे, आणि मध्यावर एक ती घडी आहे ते ठेवून द्यायची आहे, जेणेकरून आपण गोंडे बोलतो गोंडे, ते गोंडे ह्या प्रकारे लागणार आहेत। हा झाला आपला पहिला गोंडा। आता आपण तो गोंडा लावल्यापासून सुरुवातीपर्यंत एक सुरुवातीला लावून घ्यायचा अगोदर, तहा आपण दुसरा गोंडा सुरुवातीला लावून घेतलेला आहे। आता जो आपण सुरुवातीला गोंडा लावलेला आहे आणि तो लास्टला गोंडा लावलेला आहे, त्या बाजूला आपण मध्य काढायचा आहे त्या 2 बाजूंचा, आणि त्या मध्यावर एक गोंडा लावून घ्यायचा आहे। तर हा होईल आपला 3रा गोंडा। अजून 2 गोंडे आपण तसेच कापायचे आहे, जेणेकरून ते आपल्याला कानावर लावता येईल। तर अजून एक कापड घेतलेलं आहे, त्याची चौकोनी घडी घेतलेली आहे, आणि जेथे आपले कान बाळाचे येणार आहेत त्या जागी ठेवून द्यायचं आहे, आणि अशा प्रकारे ठेवायचं आहे, आणि तिथेही एक आपण पिन लावून घ्यायचे आहे, आणि तिथे शिवून घ्यायचं आहे। तर ही आपण पिन लावून घेतलेली आहे, तसेच आपल्याला दुसऱ्या बाजूलाही सेम त्या अंतरावर आपण तो गोंडा लावून घ्यायचा आहे दुसरा। हा सरळ गोंडा आपण लावून त्याला पिन लावून घेतली, आता आपण याला शिलाई लावून घ्यायची आहे। शिलाई गोंड्यांना अगोदर लावायची, नंतर ही फोल्ड करून ही शिलाई वरून लावून घ्यायची, जी डोक्याच्या साईडला आपली येईल वरच्या बाजूला येईल, त्या कानावरच्या गोंड्यांनाही अशी शिलाई लावून घ्यायची आहे। तर
तर आपली शिलाई लावून झालेली आहे आणि गोंड्यालाही तिथे एक शिलाई लावून घेतलेली आहे मी। आता ही या टोपीला आपण सरळ बाजूला सरळ करून घेणार आहोत। तर ही आपली निम्म्यापर्यंत टोपी तर तयार झालेली आहे। हे गोंडे आपले असे दिसतील। दोन्ही बाजूंनी बघा, आता हे गोंडे खालच्या बाजूला लागलेले आहेत। आता आपण याला उलटवून घ्यायचं आहे वरच्या बाजूला। तर त्याला काय करायचं आहे बघा, म्हणजे छान दिसतील अशा प्रकारे। आता हा गोंडा असा लागलेला आहे, तर आपण याला वरच्या बाजूला दुमडून पुन्हा एक शिलाई लावून घ्यायची आहे। तर आपण तशी शिलाई लावून घेतलेली आहे बघा। आता आपल्याला झालर तयार करायची आहे खालच्या बाजूची। तर आपण 5.5 पर्यंत अंतर वरून मोजायचं डोक्यापासून खालीपर्यंत आणि 5.5 घ्यायचं। 5.5 खाली जे राहील कापड आपले, ते आपले झालरीसाठी राहील। तर 5.5 अंतरावर यायचं आहे आणि त्याचा जिथे मध्य आहे तिथे आपण 2-3 प्लेट ठेवून घ्यायचे आहेत। तर त्या प्लेट घेऊन मी पिना लावत आहे। अशा आपण प्लेट घ्यायचे आहेत। दुमडून प्लेट घेऊन तिथे मी पिन लावत आहे। आता त्या बाजूला एक लावायची। आता आपण इथे प्लेट लावून घेतलेले आहेत। आता त्याच्यावरून आपल्याला एक शिलाई लावून घ्यायची आहे। पूर्ण कडेपासून ती कडेपर्यंत आपण शिलाई लावून घ्यायची आहे। या 3 प्लेट मी लावून घेतलेले आहेत। आता आपण अशी सरळ शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपली खालची झालर तयार होईल। आणि या शिलाई 2 वेळेस मारून घ्यायच्या आहेत। आणि असे 2 बंद करायचे आणि जे आपण शिलाई मारत आहोत त्याच्यात सेम रेषेत ठेवून ते बंद आपण जोडून घ्यायचे आहेत। हे मी बंद अगोदरच तयार केलेले होते, ते मी घेतलेले आहेत आणि तेच लावणार आहे। तर तिथे मी पिन लावून घेतलेले आहे बंदाच्या जागेवर। आता त्याच अंतरावर दुसरा बंद लावून आपण शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण जे ये टोक आहे ते त्या टोकापर्यंत। आता मी शिलाई लावून घेतलेली आहे बघा कशी शिलाई मारलेली आहे। 2 शिलाई मारलेल्या आहेत। आतून या प्रकारे दिसेल आणि हे बंद सुद्धा मी जोडून घेतलेले आहेत। आपले झालरीचे टोपले तयार झालेले आहे। जर हे टोपले तुम्हाला आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जे समोर बेल आयकॉन दिसेल त्यावरही क्लिक करा। धन्यवाद।